नमस्ते भाऊ। नमस्ते। तुमचं नाव काय पूर्ण? माझं नाव दामा बाबू झोप। तुम्ही कोणकोणत्या वस्तू बनवतात? मी आता सध्या बनवतो मेणबत्ती, अगरबत्ती, खुर्ची, पायपुसणी, बेळणी। छान, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू। वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवता येतात माझ्याकडे। आपल्यासोबत साखरे गावातील माची पाड्यावरील दामा झोप हे पूर्णतः अंध असे व्यक्ती आहेत, मात्र यांची इच्छाशक्ती ती आपल्याला मानावी लागेल, कारण अंध असून सुद्धा अनेक प्रकारच्या वस्तू ते बनवतात, जसं मेणबत्ती असेल, अगरबत्ती असेल, पायपुसणी असेल, बेडणी असेल आणि वायरने कोटिंग केलेली खुर्ची असेल, अशा अनेक वस्तू त्यांना बनवता येतात। मात्र या वस्तूंसाठी जे लागणारं कच्चं साहित्य आहे, रॉ मटेरियल आहे, तसंच या वस्तू बनवल्यानंतर त्यांना जे मार्केट हवंय ते मार्केट त्यांना उपलब्ध करता येत नाही आणि त्यामुळे त्यांना रोजगार मिळत नाही। तर आम्ही पेन सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून होगा जो आमचा प्रोजेक्ट आहे त्या होगा प्रोजेक्टच्या माध्यमातून अशा व्यक्तींना मदत करत असतो आणि त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करत असतो। तर या उपक्रमाअंतर्गत आपले जे दामा झोप बंधू आहेत यांना आपण त्यांना जे साहित्य बनवायचं आहे त्यासाठी आवश्यक असणारं कच्चं साहित्य आपण पुरवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि त्यांनी ज्या वस्तू बनवल्यात त्या वस्तूंना मार्केट कसं उपलब्ध होईल यासाठी आणि त्यांना रोजगार कसा मिळेल यासाठी पेन सहयोग फाउंडेशन प्रयत्न करणार आहे। आमची आपल्याला विनंती आहे की अशा प्रकारच्या गरजू लोकांनी बनवलेल्या वस्तू आपण विकत घ्या आणि त्यांना रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न करा। धन्यवाद।